हा काँग्रेसच्या टूल किटचा एक भाग आहे. या टूल किटमध्ये मला वाटतं की सन्माननीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा काम करत आहे. पंजाबला वॅक्सिन मिळावी आणि महाराष्ट्राला काय मिळणार नाही, काय केंद्र सरकारचा दबाव येणार आहे. तुम्हाला इतके संबंध आहे, तुमच्या नेत्याचा संबंधसुद्धा इटलीत जन्म लागला आहे, विदेशी अनेक देशांशी तुमचे व्यक्तिगत संबंध आहे. तुम्हाला वॅक्सिनेशनमध्ये मग मोदींचा दबाव आहे तर तो दबाव तुम्हाला तोडून टाकता आला असता, मोडून टाकता आला असता. रेड्डी लॅब हैदराबादला वॅक्सिन मिळू शकते आणि महाराष्ट्राला मिळू शकत नाही, कारण महाराष्ट्राच्या चार सचिवांची जी कमिटी केली या चार सचिवांमध्ये एक वाक्यता होत नव्हती. आणि या संदर्भामध्ये जे आपण निकष काढतो, जे निकष तयार करतो, त्या निकषामध्ये स्पष्टता नव्हती. तर त्याला टेंडर भरायला कोण येणार आहे? असं अनेकदा घडतं की तुमच्या त्यामध्ये असणाऱ्या निकषामध्ये जर योग्य पद्धतीने निकष केलं नाही, केंद्र सरकारचा दबाव आहे असं मला वाटतं की टूल किटचा भाग म्हणून वाक्य वापरू नये. काँग्रेस सध्या टूल किटचा भाग झाली आहे आणि देश कसा बदनाम करता येईल, देशाची व्यवस्था उद्ध्वस्त कशी करता येईल, न्यायव्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था असतील त्या तोडायच्या, त्याच्यावरचा विश्वास कमी करायचा, ही यांची एक जुनी सवय आहे. आणि ही जुनी सवय काँग्रेसची जी आहे त्याचाच एक भाग आहे.